बोलता येते ना तुम्हाला? मग बोला पटकन. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीडमध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामटेवाने खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. करेक्ट. आणि हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. आपला पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणला घाबरतो? मम्मीला. हा चार गुरुवारचा प्रसाद. उत्तर त्यांनी आपण दिलं तर झोमला असतं त्यांना. अमंग तुकारामांचा तर तुकारामांच्या खाती ते नाही चर्चांचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. माझ्या तोंडातलं परत एक वाक्य आहे, वादाला फळ नाही आणि संसाराला फळ नाही, सप्ताह त्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही, फटाफटा बोलत जायचं, यशला यश नोला नो, उगाच काय तंगड्यावर करांगुड घे फाकवा यायचं नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, डोक्याला ताण करीत बसू. महाराज एक वाक्य सांगा, जगातली सगळी दुःख घालवण्याची ताकदच कीर्तनात आहे. किती मोठं संकट असू द्या, तेवढं गार करण्याची ताकद फक्त. तुम्ही आता माझ्यासमोर बसलेलं, तुमच्या डोक्यातली खटकीच गेली येईल महाराज. काही टेन्शन मी सेंटर आहे. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार बसलेल्या कोणत्याही बी. 6 महिने त्याला अटॅक येत नाही. सर्टिफिकेट घ्यायचं आपल्याला. तू एकटा असो तो घरी गेलो. मोकळा होतो, मोकळा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार. महाराज ए विनोद समजू नका, हसणं ही ईश्वरानं दिलेली देणगी आहे. ती काय मानव निर्मित आहे का? देव निर्मित आहे. हसलंच पाहिजे. हो, आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा वाईट दिवस कॅमेरावाला आपल्याला हसायला सांगतोय. त्या दिवशी माणसानं फाशी घ्यावा. फोटोवाला आपल्याला आपल्या पुढे येतो, स्माईल 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 स्माईल. मग आपण म्हणायचंय ईश्वरानं दिलेली देणगी, आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा अपमान. अरे हसत हसत जगान, हसत हसत मारा. महाराज तुम्हाला मला जीवन आहे. ए तुम्हाला मला जीवन आहे महिला मंडळ. ए महिला मंडळ, भांडे घासणारीचं ए भांडे घासणारीचं मुलगा रडायला लागलं. ए भांडे घासणारीचं मुलगा रडायला लागलं तर कोणी त्याला जवळ घेतं. भिकारणीचं पोरगं रडायला लागलं तर कोणी त्याला 2 रुपये. या जगामध्ये एक आई झाली महाराज, त्या आईनं 4 मुलं जन्माला घातली. पण जगातला एक माणूस असा नाही झाला महाराज का त्यांनी त्यांचा गाल ओढला नाही का मुक्का घेतला नाही. हो, एका आईनं मुक्का नाही घेतला का, एका माणसाने गाल नाही ओढला. अरे गाल ओढायचा मुक्का घ्यायचा जाऊ द्या महाराज, पण तोंडातला शब्द सुद्धा कधी चांगला गेला नाही. तो तर जाऊ द्या, पण पोटाला अन्न दिलं नाही. पण त्याच आईचा एक मुलगा विश्वाचा गुरु ठरला, एक मुलगा जगाची आई ठरला, एक मुलगा साक्षात ब्रह्मदेव ठरला आणि एक आदिमाया शक्ती ठरली. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, विश्वाचा गुरु ठरला. आणि आपल्याला काय रोग झालाय? आता जर एखाद्याला म्हणलं टाळ नीट वाजव, मला म्हणला आबा टाळ तू. मग हे दिंड्या बिंड्या फुटल्या का म्हणून? आता हे दिंड्या काढणार आहे जे लोक आहे ना, यांच्यावर इतके वाईट दिवस येणार आहे 2-3 वर्षात. एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल, लोकच नाही का? अहो माणसं फुगीर झाली महाराज, नम्रता परमार्थात राहिली नाही लोकांना. पूर्वी आपण भजन शिकलो तर फटके सहन करायचं, अपमानाची बाजू सहन करायचं. आपण भजनात बसायचं, कोणी टाळ ओढून घेतला तरी आपण भजनात बसत होतो. आज भजनाकडे डोळे वासून पाहायचे सुद्धा दिवस नाही, ठेवून ते भजन गेलं उडत. मग दिंड्यांचं हेच झालं, टाळ नीट वाजव, मला म्हणला दुसरी दिंडी. खेळ झाला फार त्या दिंड्यानं. परमार्थ वाढला नाही, परमार्थात अहंकार वाढला आणि अहंकारामुळे परमार्थाचं वाटव झालं. हो, दुसरा मुद्दा संपला.
तीसरा मुद्दा आज गायकवाद गुणीजन मंडपाले माई सिटी वाले या खंडा नाम सप्ताह कार्यक्रम आयोजक श्रीमद भागवत ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण ग्रामस्थ मंडल बारावी गाव कार्यक्रम आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गावदेवी मंदिर ग्रामस्थ भजनी मंडळ महिला मंडळ बारावी गाव तालुका कल्याण कार्यक्रम आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायकवाद गुणीजन मंडपाले माई सिटी वाले बचत गटाचे बाया महिला आघाडीचे बाया कॉलेजचे पोर दारुडे बिरुडे याच्यात नाही दे दारुडे बिरुडे बिवडे बिवडे उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत मी कीर्तनाला जाऊन माझं नाव नाही घेतलं. कॉलेजच्या पोरी बिरी बापाला धोका देणारे पोरी पळून जाणारे पोरी बापाला उचलू ना पडणारी पोरं 90 पेणारी पोरं दारुडे बिरुडे बेवडे बावडे पुढारे फाडारे सगळ्यांच्या वतीनं बारावी गाव कल्याण कल्याण परिसरातील गायकवाद सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि मागणी पर कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाल आतापर्यंत चाललं काय होत. आतापर्यंत चाललं होतं ते एकदम फायनल आहे. अभंग कोणाचा आहे चिंता करायची नाही. हे मुद्दे काळाची गरज आहे. फक्त नम्रते देव आहे एवढं फायनल करा. माघार गेला मोटरसायकलवर तिघे जण चालले फुल पेले उसाचा ट्रक भरून आला त्यानं हॉर्न वाजवला. गरज आहे का नाही हॉर्न वाजवले. याला राग आला. ही बिनबापाची औलाद 90 हल्ली भंगार क्वालिटी यांनी त्याच्या दोन कानपट्टी ठेवून दिल्या. का वाजवला हॉर्न. तो कच्चा नव्हता टामी घेऊन उतरला. खुब्यातूनच काढले तिने हे उतरले म्हणले गुडघे गेले गाडशी. मग नम्र वागल्यानं काय मरद का मला. उगाच माझा टेलपणा करायचा मोटरसायकल चाललं ना कुत्र्याला लात आणते ती त्याचा बाप पिसाळेला होता. काय बावळट पण आहे. गायकवाद गुणीजन सप्ताह कमिटीला धन्यवाद आणि कीर्तनाला दोन तीन मुद्दे देवाकडे मागायचे ना अभंगाला सुरुवात करायची. हे देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे एवढी ईश्वरच्यांनी प्रार्थना. सांगा देवाला देवा तुम्हाला गरीब कर. देवा देवा तुम्हाला गरीब कर ना. अरे मला माहिती आहे देवा तुझा भक्त जितका गरीब तितका तू दयाळू. तुझा भक्त जितका गरीब तितका तू खरं सांगू का देवा तुला. तुझी भक्तीन गरीब होती तर दळू लागायला आला. तुझी भक्तीन गरीब होती तर भाजी काढू लागायला आला. तुझा भक्तीन गरीब होती तर बालांपणाला आला. आणि तुझी भक्तीन गरीब होती तर मा शिकू लागला ना. मग खरं सांग ना देवा. मला माहिती आहे ना सातवा. मला माहिती आहे देवा मी वैकुंठी नसे हे तुझं ब्रीद आहे. भानुबिंबाई न दिसे. मग एक कर ना देवा. माझ्या भक्त दोन गोष्टी नेऊ नको देवा. एक माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. आणि त्याच मागणीला आरुष सरून आजचा अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी गायकवाद गुणीजन टाळकरी बेळकरी यांनी जरा बारीक लक्ष द्या. पहिलं जग शून्य होतं. हाला हा म्हणा नाही तर नाहीला नाही म्हणा. पहिले कोठेच नव्हते काही. देव काय देव रात्रीत नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो. सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो. दुपारी गाडीतून हात काढणारा त्याच गाडी खाली संध्याकाळी मारू शकतो. त्याला काय करील ते काय नोगी Got it.
राजाही करू शकतो. मेन मुद्द्यात घिसलोय आपण, थोडं किचकट आहे. पहिलं जग शून्य होतं, पहिले कोटे नव्हते, काही चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते. पायी कानोबा तेरे 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 बोल जा. याचा अर्थ अजून जग तयार झालं नाही. जग तयार करायचं ज्याने ठरवलं त्याचं असं म्हणणं आहे. एक एकलीची कंटिन्यू म्हणून केली निर्माण चौदाही होणे, किंवा ज्याने हे विश्व निर्मिले, देवाने जग तयार करायचं ठरवलं. आता काय केलं ऐका. पहिलं जग होतं ब्रह्म, मूळ ब्रह्म एकच आहे. आता हे जाती बिती ह्या सगळा बावलात पण आहे. तिकडे तर आपलं डोकं लावायची काही याडपटायचं कुठं नाही लागत. हा, आमच्याकडे एकच जात आहे, देखा मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. तिसऱ्या अध्यात होवी. आता ऐका, झालं माणूस तयार करायचं ठरलं, म्हणजे माणूस नाही ठरला, काय काय ठरलं. पहिलं होतं यम, पहिलं शून्य होतं, त्याच्यातून ब्रह्म तयार झालं. आणि ब्रह्मातून चार खाली झाल्या, जारच स्वेदच अंडच उद्भिज, चार झाल्या खाली, 84 लक्ष झाल्या युनी. आणि देवाने जगाकडे पाहिलं तर माणूसच नाही, तर जग करून काय करता. मग देवाने असं ठरवलं, याला आयुष्य द्यायचं कमी, पण अशी बुद्धी द्यायची, यानं देव पाहिला नाही पाहिजे, देव झाला पाहिजे. आपण देव पाहायचा नाही. बाबा 16 तास आळद दिलं उभं होतं मागच्या एकादशीला, बारीत गारठ लाखेरात 6 बिड्याचे बंडल खपली आणि 3 तंबाखूच्या पुढे हाणल्या आणि तांबडं फुटायच्या टायमाला मंदिराजवळ आलं, घुसलं आतमध्ये, समाधीजवळ जाताना वाकावं लागत, वाकलं त्याला वर कॅमेरा दिसला. समाधी सोहळ्याच्या काळात कॅमेरा ठेवत्या, आपण दिसतो त्याच्यात. हा मी कसा दिसतो पाहायला गेला त्याच्यात, पुजाऱ्याने लोटला बाहेर. तो बाहेर आल्या म्हणला समाधीच नाही आतमध्ये. अरे बाबा देव पाहू नका, देव व्हा पुरावा. 3रा अध्याय, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीती जेत. वा वा वा. देव माणूस करायचं ठरवलं, याला आयुष्य दिलं कमी पण बुद्धी इतकी दिली, आणि याला आयुष्य कमी दिलं तेच बरं झालं. याला इनमिन दिले 100, 50 गेले झोपेत, शिल्लक राहिले 50. 50 मध्ये 3 टप्पे, बालपण, तरुणपण, म्हातारपण. लहानपणी गेलं टिंगल्या टवाल्या करण्यात, म्हातारपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, तरुणपण आणि म्हातारपण गेलं खाटा उगताना पडण्यात. काय केलं म्या, काय केलं म्या, काय केलं नाही तो. अरे देवा, म्याच पैदा केला आणि माझ्यावर धावला. आता शिकतो धावलाय, आता शिक धावलाय, जर सही केली नाही तर भोगशील भाऊ. अरे करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा, नाही केले ते एक अभंग सांगतो तुम्हाला, नाटाचा अभंग आहे. मी तर अनाथ अपराधी कर्महीनमती मंदबुद्धी तुझ्या आठवले नाही कधी, वाचे कृपाने ती मायबापा नाही ऐकले गायले की तर धरिलेला सांडिले तर नावडे पुराण बसले संत केले बोलतो परनिंदा. करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा, नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळीला पिंड करचरण नाही, संत सेवा घडले दान पूजा लोकन मूर्तीचे, असंघ संघ घडले आणि बहुता धर्मपाव नकळ इथं नाही बोलू आठवते. आपापण्या घात करू शत्रू झालो मी दावेदारून, तू तो कृपेचा सागरून उतरी पार तुका माने. महिला मंडळ पटकन उत्तर द्या, तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सुन करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून. आधार आधार ना, आधार ना, आधार ना. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. तू आण झोडाय माणूस मिळा ना तिला, ती महिनाभर अगोदरी जरी ती प्रस्थान कधी आहे प्रस्थान. भावाची पोरगी सहसा करायची टाळावा, काही झालं तर तो भाऊ आहे आपला, पण तिचा मुलगा आहे, तिचा बाप आहे, तो मुलीचीच बाजू घेणार, तो आपली बाजू कशी घेईन. आता कोणचं जुळत जुळत आला असं तर त्याला फोन करून सांगा घरी गेल्या हे भाऊ कोण नाही दे. हा विनोद नाही महाराज, ममत्व माणसाला नाथे तोडायला लावल्याशिवाय. उद्या सासूजण सुनेचं भांडण झालं तर पुरीचं बाप तो म्हणा गुड्डीचा काय दोष नाही, माझ्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय ना, तर गुड्डी गुड्डी खास आपली गुड्डी माझी पहिल्यापासून हुशारच.
गुड्डी दहावीला परीक्षेला गेली तर 3 आठवडे पडून गेली ती, पण गुड्डीनं कोणाला कानाला धक्का लागू नये. गुड्डी माई पहिल्यापासून गुड्डी पाई 4 पोरांनी भाषा घेतल्या पण गुड्डीला गम नाही. माई गुड्डी उशा काय झालंय महाराज. चला थोडं पुढं, तुम्ही म्हणाल पुढं जायचंच कुठं, तिथंच बुंगायचंय तुम्हाला. आयुष्य झालं कमी आणि शरीर तयार झालं माणसाचं. याला माणूस कसा तयार झाला, एका मिनिटात बनवूनच दाखवतो, एका मिनिटात बनवून दाखवतो, पुन्हा गोठणार नाही. ए श्रीसंघ जर समतीतील झाला तर मुलगा होतो, नीट आहे का बरं का. श्रीसंघ जर समतीतील झाला तर मुलगा होतो, विषमतीतील झाला तर मुलगी होते, आणि आशुवेळेला झाला तर संतती खराब होते. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मी चांगला वागून माझा पोऱ्यांना आला एक काला, तसं नाही ती ती होणारच. माऊलीच्या भाषेत सांग का, 9 8 नंबर 9 9 38 मुडा वणी बीज काढले निर्वळे भूमी पेरिले ते. काय काय लोक म्हणते माझ्या पोराला पक्व शिकवायचंय, अहो पखवद्यातच येड निघलं, तू काय असं करतो. कोणी उठायचं आणि माझ्या पोराला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचीच कचा कचा कोटरी आणतात, तू का कामातून गेला का. बाप रामायण सांगतो आणि पोऱ्या दुसऱ्याच गावातून शीता घेऊन आला ती आयला. स्वयंवर करता कुठं, असं नाही चालत का. खडकी जैसे वर्षेले का आगी माझी, काय उपयोग आहे का त्याचा महाराज. नाही 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 त्याला, आणि तुम्ही म्हणाले याला पुरावा आहे का महाराज, तुम्ही एवढं का म्हणून बोलले. पुलश्य नावाच्या ऋषीनं अशुवेळे संघ केलता तर रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आलता, आणि आदिती ऋषीनं पवित्र दिवशी संघ केलता तर हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आलता, आणि हिरण्यकश्यपुने नारायण म्हणत संघ केलता तर भक्त प्रल्हाद जन्माला आलता. शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी. त्याला एक जाणकार माणसांसाठी 4 वाक्य सांगतो. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. नारदा नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. ध्रुव बाळाला देव मिळवायला 5.5 महिने लागले. राजा परीक्षितीला देव मिळवायला 7 दिवस लागले. घटवांग रायाला देव मिळवायला 1 तास लागला, आणि भीमाला देव मिळवायला 1 क्षण लागला. गदाच फिकली वर नको मरू. ऐका आता, आता माणूस तयार झाला, झाला माणूस तयार, आणि त्याला काय काय दिलं एका मिनिटात बनवूनच दाखवतो माणूस. श्री संघ झाला. ए पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं, दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला करचरण येतात, तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं, ते लिंग श्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगामध्ये 3 महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सोमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो.